ओम शिव गगनगिरी आश्रमाच्या वतीने गोरगरीब गरजू व निराधार महिलांना दिवाळीच्या फराळाच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील पनुमरे वारून डपळेवाडी येथील ओम शिव गगनगिरी आश्रमाच्या वतीने याही वर्षी परिसरातील 200 गोरगरीब गरजू व निराधार महिलांना दिवाळीच्या फराळाच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. ओम शिव गगनगिरी आश्रमाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार विराज नाईक यांनी यावेळी काढले. या उपक्रमासाठी पनुमरे येथील तानाजी पाटील, वाकुडे येथील तानाजी परीट, नागदेवी मुंबई येथील मूर्तुजाभाई, मिलन सेठ, अतुलभाई, शंकर किंद्रे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ओम शिव गगनगिरी आश्रमाचे महंत शंकरानंदगिरी डफळे महाराज, पाटणचे महंत आनंदगिरी महाराज, माजी सरपंच सदाशिव नावडे, विश्वाचे संचालक शिवाजी पाटील, दिलीप पाटील, डॉक्टर सदाशिव पाटील, सुरेश भायंगडे, उमेश कारंडे, सुभाष डपळे, मोहन गुरव, रघुनाथ डपळे, शिवाजी डपळे तसेच निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारदर्शक आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची सेवा करतात आणि म्हणून आज या ठिकाणी आमचा विश्वास उद्योग समूह असू दे किंवा आमदार मानसिंगराव नाईक भाऊ राष्ट्रवादी पक्ष असू दे, सर्वांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो की ह्या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये त्या अशा पद्धतीची सर्वसामान्य लोकांना वेळ देणारी लोक ही अतिशय कमी आहेत आणि म्हणून आजकाल जे साधू संतांचं एक मोठं जाळं त्या ठिकाणी बाहेर येतंय, परंतु प्रामाणिकपणे काम करणारा माझ्या मते जो मला एक साधू माहित आहे ते आदरणीय डफळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून आपल्या ह्या परिसरामध्ये त्यांच्या बाबतीत आजपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांची सेवा केली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचे भविष्यातले विचार आहेत, म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी लोकांना गोळा करून ट्रस्टच्या माध्यमातून काम करणे, स्वतःचा वेळ लावून त्या ठिकाणी एक मठ स्थापन करणे आणि आध्यात्मिकाची जोड हे दिवसाच्या जीवन प्रणालीमध्ये आणणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आपण सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी आज हे प्रस्थ अतिशय मोठं होत चाललंय आणि म्हणून महाराजांना मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण अशाच पद्धतीतली इथल्या लोकांची गोरगरिबांची सेवा करूया. तुम्हाला काही मदत असली तर निश्चितपणे त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काम करायला आम्ही देखील इच्छुक आहे. मागच्या वेळी तुम्हाला बोरची गरज होती या ठिकाणी तुम्ही आमदार भाऊंना सांगितलं की अशा पद्धतीनं आपल्या ठिकाणी बोरची गरज आहे, तर लगेच आपल्या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बोरची व्यवस्था केली आणि मुख्य म्हणजे आसपासच्या काही ठिकाणी पाणी लागलं नाही, खरं महाराजांच्या कृपेनं या बोरला चांगलं पाणी लागलं. अशी माहिती शेतकरी मराठीचे श्राशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.